आता या क्षणाची एक मोठी अपडेट समोर येते आहे. राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपलेली आहे. 20 नोव्हेंबर पासून नियमित सुनावणी होणार आहे. तर आपण पाहतोय राष्ट्रवादी नेमकी कुणाची या संदर्भात सुनावणी सुरू होती, मात्र ही आजची सुनावणी आता संपलेली आहे. 20 नोव्हेंबर पासून नियमित सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगातली ही सुनावणी आता संपली असल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचत आहे. याआधी जर आपण बघितलं तर प्रतिज्ञापत्रका संदर्भात युक्तिवाद झालेला होता, तर 32 प्रतिज्ञापत्रक चुकीचे आहेत हे यावेळेस निवडणूक आयोगानं मान्य सुद्धा केलेलं होतं. याआधीपासून शरद पवार हेच अध्यक्ष राहिलेले आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद या सुनावणी दरम्यान झालेला आहे. मात्र आता राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपलेली आहे. 20 नोव्हेंबर पासून नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे, तर निवडणूक आयोगात ही सुनावणी सुरू होते. महत्वाची अपडेट या संदर्भातली आपण पाहतोय, तर राष्ट्रवादी नेमकी कुणाची या संदर्भात ही सुनावणी सुरू होती. तर यावेळेस राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आज युक्तिवाद झालेला आहे आणि आजची सुनावणी आता संपलेली आहे. पदासाठी अतिशय अल्प अशा शपथपत्रांच्या वरती काही त्रुटी आहेत अशा पद्धतीचा सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. खरं तर आज मेरिटवरती आर्ग्युमेंट अपेक्षित त्या ठिकाणी होतं, परंतु या तांत्रिक पद्धतीच्या बाबी त्या ठिकाणी उपस्थित करत थोडासा वेळ काढण्याचा प्रयत्न केला गेल्यासारखं दिसतंय. शकून दर्शन 20 तारखेला तुमच्या बाहेरचा आवाज एवढा आहे की आज निवडणूक आयोगाच्या पुढे या ठिकाणी मेरिटवरती सुनावणी सुरू होणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं, परंतु शपथपत्रामध्ये काही तांत्रिक बाबी अतिशय किरकोळ संख्येच्या, कारण 8.5 लाखापेक्षा जास्त शपथपत्र हे आमांच्याकडनं त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. म्हणून अतिशय किरकोळ संख्येने असलेल्या काही शपथपत्राच्या मधल्या तांत्रिक बाबी सांगत सुनावणी लांबवण्याचा एक तऱ्हेचा प्रयत्न त्या ठिकाणी केल्यासारखं आम्हा मंडळींना त्या ठिकाणी वाटतं आहे. तरीसुद्धा या संदर्भामध्ये 20 तारखेपासून सुनावणी त्या ठिकाणी सलग सुरू होईल असं त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे. या संदर्भामध्ये सुद्धा सलग सुनावणी त्या ठिकाणी व्हावी अशी आमची मागणी होती आणि त्या पद्धतीने सलग सुनावणी 20 तारखेपासून त्या ठिकाणी सुरू राहील. तोपर्यंत या काही तांत्रिक त्रुटी असेल त्याच्याबद्दलचे जे काय म्हणण्याचं असेल, आमच्याकडे सुद्धा काही तांत्रिक त्रुटी शोधल्या गेलेल्या आहेत त्याच्याबद्दलची सुद्धा काय माहिती असेल ती त्या ठिकाणी न्यायालयाच्या समोर आणण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये केलं जाईल. तर आपण पाहतोय राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपलेली आहे. यानंतर सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. तर सलग सुनावणी घ्यावी अशी आमची मागणी होती आणि आता 20 तारखेपासून सलग सुनावणी होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.